नमस्कार रसिको, VIP टॉकीजमध्ये मी विलास गावरसकर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मंडळी, लहानपणी कधी गप्पांची मैफिल जमली किंवा आम्ही सगळे नातेवाईक एकत्र जमलो ना, तर माझी आजी एक गाणं म्हणायची, मेरे पिया गए रंगून वहां से किया है टेलिफोन तुम्हारी याद आते ही. आणि खरंच गंमत वाटायची की म्हणजे आता सध्या व्हॉट्सॲप आणि याच्या काळामध्ये तर संपर्क खूप सोपा झालेला आहे, पण अंदाजे 60-70 वर्षांपूर्वी एखादा फोन करणं किंवा आपल्याला फोन येणं ही किती मोठी गोष्ट असेल, किती एक्साइटमेंट असेल त्या गोष्टीमध्ये हे त्या काळचे लोकच समजू शकतील. पुढे आणखीन मोठे झाल्यानंतर देख तेरे संसार की हालत क्या हो गए भगवान, कितना बदल गया इन्सान, यासारखं गाणं ऐकायला यायला लागलं. म्हणजे कदाचित शिक्षणामुळे म्हणा किंवा बदलत्या सामाजिक परिस्थितीमुळे म्हणा किंवा जीवनाचं स्तर किंवा क्वालिटी ऑफ लाईफ बदलल्यामुळे म्हणा किंवा आर्थिक स्तर वेगळा झाल्यामुळे म्हणा, माणसांमधल्या होणाऱ्या बदलांचं एक उत्तम गाणं आपल्याला ऐकायला मिळालं होतं. कॉलेजमध्ये आल्यानंतर तर काय, फेस्टिवल्समधून बहुतेक वेळेला स्त्री आणि पुरुष असं दोन्ही एका पाठोपाठ एक नृत्य करतात, तसं जा रे हट नटखट ते नवरंगमधलं गाणं ते ऐकायला आलं आणि मग माझी उत्सुकता आणखीनच वाढायला लागली की याचा मुख्य कर्ता कर्वेता कोण आहे, इतकी छान सुरांची म्हणजे सुरावट बांधणारा हा नेमका कोण आहे. हा अवलिया संगीतकार नंतर मला कळलं की सी रामचंद्र आहे. सी रामचंद्र हे मराठी आहेत हे कळायला मला आणखीन बराच वेळ लागला, कारण बॉलिवूडमधली किंवा हिंदी चित्रपटांमधली जी नामावळी असते ती थोडीशी अशी उत्सुकता वाढवणारी असते किंवा आपल्याला त्याच्यामधलं गूढ वाटायला लागतं की हे नाव नेमकं काय असेल. नंतर कळलं की हा मराठीच छान एक माणूस आहे ज्याचं नाव आहे रामचंद्र चितळकर. रामचंद्र चितळकर यांच्याबद्दल आज आपण बोलूया, अर्थात सी रामचंद्र. महाराष्ट्रातल्या अहमदनगर जिल्ह्यातल्या राहता तालुक्यातल्या पुणतांबा या ठिकाणी सी रामचंद्र यांचा जन्म झाला. पुणतांबा आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की मंदिरांसाठी प्रसिद्ध असलेलं गाव आहे, त्याचबरोबर चांगदेवांचे पाय किंवा चांगदेवांची भूमी असंही त्याला म्हणतात. अशा या भूमीमध्ये सी रामचंद्र यांचा जन्म झाला आणि एक म्युझिकची आवड म्हणा किंवा तो ॲप्टिट्यूड त्यांना अगदी लहानपणापासून होता. शिक्षण म्हणाल तर थोडं जेमतेम होतं, म्हणजे अभ्यासात कच्चे होते, पण आपल्या आईवडिलांचे अतिशय लाडके होते. वडील रेल्वेमध्ये नोकरीला होते, त्यामुळे अगदीच परिस्थिती खूप गरिबीची आहे किंवा मग आता तुला शिक्षणाशिवाय पर्याय नाही किंवा तुला नोकरीच केली पाहिजे असं काही वातावरण घरामध्ये नव्हतं, त्यामुळे वडिलांनीसुद्धा त्यांचा म्युझिकमधला ॲप्टिट्यूड ओळखून त्यांना संगीताची शिक्षण द्यायला परवानगी दिली. मग सप्रेबुवांकडे त्यांनी शिक्षण घेतलं. नागपूरला गांधर्व महाविद्यालयामध्ये त्यांनी जवळपास 5-6 वर्ष रितसर क्लासिकल म्युझिकचं शिक्षण घेतलं आणि मग नंतर परत ते व्यवहारामध्ये आले. दिसायला थोडेसे खूप छान होते, म्हणजे बऱ्यापैकी व्यक्तिमत्व होतं, उंची चांगली होती आणि मनापासून त्यांना अभिनयाची आवड होती. त्यांना वाटत होतं की आपण हिरो व्हावं, कारण त्या मोठ्या स्क्रीनवरती आपण हिरो म्हणून चमकावं, लोकांना आपली अभिनयाची चुणूक दाखवावी आणि एकंदरीत प्रत्येकच मुलाला असतं ना की आपण हिरो झाला पाहिजे किंवा हिरो स्टाईल आपण केली पाहिजे, ते एक नशा असते, ती झिंग असते, तशीच सी रामचंद्र यांना पण होती. दुर्दैवाने असं झालं की त्यांना स्क्रीनवरती घेणं हे कुणालाही निर्मात्यांना किंवा दिग्दर्शकांना पटलं नाही, त्यामुळे त्यांचा हिरो होण्यामागचा प्रवास हा थोडासा बराच खडतर म्हणायला पाहिजे. तसं त्यांनी 1-2 सिनेमांमध्ये कामही केली पण त्या सिनेमांना तेवढं यशही मिळालं नाही आणि मग त्यांचे जे निर्माते आणि दिग्दर्शक वगैरे होते तेसुद्धा तेवढेसे त्याच्यावरती खुश नव्हते. अर्थात निर्मात्यांच्या दृष्टीने किंवा दिग्दर्शकांच्या दृष्टीने नको असलेली किंवा नसलेली बाजू सी रामचंद्र यांच्याकडे होती, ती म्हणजे त्यांची उंची असेल कदाचित, किंवा त्यांना घोडेस्वारी जमत नव्हती, किंवा त्यांना स्विमिंग करता येत नव्हतं, किंवा त्यांना कुठलाही स्टंट अशा पद्धतीचा करता येत नव्हता. म्हणजे जगात जे जे इतरांना करता येत नाही ते सगळं हिरोने करणं आपल्या बॉलिवूडमध्ये अपेक्षित असतं. म्हणजे एवढं सगळं करूनसुद्धा त्यांनी बागेत किंवा एखाद्या झुडपामध्ये किंवा अगदी डोंगरावरती एखाद्या कठड्यावरती हसून नाचून गाणं म्हणायचं हेसुद्धा अपेक्षित असतं, हे आपल्या बॉलिवूडमध्येच घडू शकतं. तर असं हे सगळं कॉम्बिनेशन सी रामचंद्र यांना तर काही शक्य नव्हतं. त्यांच्या गळ्यात गंधार होता पण अंगामध्ये ती लय किंवा जो निर्मात्याला अपेक्षित असलेला जो बाज आहे तो मात्र नव्हता, त्यामुळे त्यांना अभिनयाकडे थोडंसं खडतर प्रवास सुरू झाला. त्या 1-2 सिनेमामध्ये काम केल्यानंतर ते पुन्हा आपल्या गावी परत आले पुणतांब्याला. वडील आजारी होते आणि मग वडिलांची देखभाल त्यांनी केली. जवळपास 5-6 महिने वडील अंथरुणाला खिळलेले होते
आणि वडिलांच्या मृत्यूनंतर मात्र त्यांनी मुंबई गाठली आणि ठरवलं की परत आपण प्रयत्न करायला काय हरकत आहे, आपल्याला हिरो व्हायचं आहे आणि आपण प्रयत्न करून बघूया. म्हणून त्यांनी परत सगळ्या निर्मात्यांकडे आणि म्युझिक किंवा ज्या फिल्म कंपनीज होत्या त्यांच्याकडे अप्रोच करायला सुरुवात केली. तो काळ असा होता ना की जिथे रितसर कलाकाराला नोकरीला ठेवलं जायचं महिना काही पगार देऊन, त्यामुळे हे निर्मात्यांकडे खेटे घालत होते किंवा म्युझिक म्हणजे सॉरी म्युझिक नाही पण ज्या सिनेमा कंपन्या होत्या त्यांच्याकडे त्यांची विचारणा होत होती की मला काम करायचं म्हणून, पण कोणी त्यांना फारसं घेत नव्हतं. मिनर्वा मूवीटोनचे जे हे होते सौरभ मोदी होते, तर त्यांनी मात्र एक चांगली बाजू त्यांच्यामधली हेरली आणि ते म्हणाले की तुला मी अभिनेता म्हणून किंवा हिरो म्हणून घेण्यापेक्षा मला असं वाटतं की तू माझ्या म्युझिक डिपार्टमेंटमध्ये जॉईन व्हावंस, कारण तुझा आवाज सुरीला वाटतो, तुझं संगीतावरती हुकूमत आहे आणि आपण त्यासाठी काहीतरी तुला करता आलं तर मला खूप बरं वाटेल. आणि असं म्हणून त्या मिनर्वा मूवीटोनमध्ये हे रुजू झाले म्युझिक डिपार्टमेंटमध्ये सी रामचंद्र. आता ते रुजू झाल्यानंतर तिथे त्यांनी थोडंसं हे सुरू केलं, ॲक्टिंगचं किडा डोक्यामध्ये वळवळत होताच त्यामुळे त्यांनी वेगवेगळे आपले प्रयत्न करायला सुरुवात केली, लोकांच्या भेटीगाठी घेणं, त्यांच्या ओळखी वाढवणं किंवा आपण मर्जीतले आहोत किंवा आपण खूप मेहनती आहोत हे कुठेतरी दाखवणं, कारण हे सिद्ध करणं पण खूप गरजेचं असतं. मग फावल्या वेळामध्ये अगदीच कोणाला चहापाणी आणून दे किंवा कोणाला सिगरेट दे आणून अशा पद्धतीचे पण कामं त्यांनी केली. आणि मोदीजींच्या ते अगदी मर्जीतले झाले, त्यांच्याकडे त्या ग्रुपमधले म्युझिक ग्रुपमधले ते एक हार्मोनियम प्लेयर म्हणून तिथे त्यांनी नोकरी पत्करली, नोकरी त्यांना मिळाली. त्याच दरम्यानच्या काळामध्ये उमेदवारीचा काळ होता, काही काही कामं चाललेली होती, त्यांच्या डोक्यामध्ये अभिनयाचा किडा होताच होता, पण त्याचबरोबर आता अभिनयाबरोबरच आता म्युझिकचा प्रवास सुरू झालेला होता, हार्मोनियम वादन सुरू झालेलं होतं. आणि मग लोकांच्या भेटीगाठी मित्र जमवणं किंवा मित्रांचा संपर्क वाढवणं, नव्याने मित्र करणं, असे सगळे प्रकार उमेदवारीच्या काळात जे प्रत्येकालाच करावे लागतात ते त्यांनाही करावे लागले. आणि अशाच याच्यामध्ये त्यांची गाठ पडली मास्टर भगवान किंवा भगवान दादा यांच्याबरोबर. आणि भगवानदादांची त्यांची झालेली ओळख ही त्यांच्या अर्थाने खऱ्या अर्थाने एक वळण म्हणजे चांगलं एक वळण मिळालं, टर्निंग पॉईंट ठरला तो. आणि भगवानदादा त्यावेळेला तमिळ चित्रपट करत होते, त्या म्हणजे दिग्दर्शित करत होते, त्या चित्रपटासाठी त्यांनी सी रामचंद्र यांची निवड केली. विजय कोडी हा चित्रपटाचं नाव होतं आणि दुसरा लगेचच तमिळ चित्रपट त्यांचा होता तो म्हणजे वनमोहिनी. या दोन्ही पहिल्यांदा तमिळ चित्रपटांसाठी त्यांनी सी रामचंद्र यांची निवड केली. आणि त्यानंतर मात्र त्यांनी हिंदीमधला जो चित्रपट दिग्दर्शित केला त्याचं नाव होतं सुखी जीवन. आणि या सुखी जीवनपासून खऱ्या अर्थाने यांचं म्युझिक कंपोजर म्हणून सी रामचंद्र यांचा प्रवास सुरू झाला. तरी पण तत्कालीन जे निर्माते होते किंवा तत्कालीन जे दिग्दर्शक होते बॉलिवूडमधले त्यांना कुठेतरी काहीतरी सी रामचंद्र यांच्यामधल्या काही गोष्टी कदाचित खटकत असतील किंवा कदाचित काही म्युझिकमध्ये त्यांना तेवढं पसंत पडत नसेल, त्यामुळे मेनस्ट्रीममध्ये सी रामचंद्र यांना यायला 1951 साल उजाडावं लागलं. पुन्हा भगवान दादांचाच अलबेला आला आणि तिथून सी रामचंद्र यांची खऱ्या अर्थाने घोडदौड सुरू झाली. सी रामचंद्र यांचं काम हे नोटीस केलं गेलं, खूप लोकांनी ते ॲक्नॉलेज केलं आणि त्यांना कळलं की यांचा बाज हा खरंच वेगळा आहे, यांच्यामध्ये प्रतिभा आहे, वेगळ्या पद्धतीची प्रतिभा आहे, पण हा खूप छान संगीतकार आहे, खूप गुणी संगीतकार आहे. आणि साहजिकच यश किंवा लौकिकार्थाने आपण ज्याला यश म्हणतो तो यश ते यश प्रसिद्धी पैसा या सगळ्या गोष्टी सी रामचंद्र यांच्याकडे चालत आल्या. आता त्यांचं नाव सी रामचंद्र कसं झालं हे सुद्धा एक गंमत आहे. याच उमेदवारीच्या काळात त्यांची मैत्री झाली होती कवी प्रदीप यांच्याबरोबर. कवी प्रदीप आपल्याला खूप माहिती आहे की अत्यंत भावुक आणि शब्दप्रधान गायकी लिहिणारे एक उत्तम असे एक कवी आहेत. तर त्यांनी एक देसाई म्हणून संगीतकार आहेत त्यांच्याकडे सी रामचंद्र यांची शिफारस केली. सी रामचंद्रांचं गाणं त्यांनी ऐकलं, त्यांचा आवाज त्यांना आवडला, म्युझिकमध्ये जे काही ते करतायत तर त्याबद्दल त्यांना आदर होता, पण हे नाव त्यांना खटकत होतं. रामचंद्र नरहर चितळकर हे असं बॉलिवूडमध्ये स्क्रीनवरती नाव थोडंसं बरोबर वाटत नाही आहे, म्हणून मग त्यांनी त्यांचं नामकरण सी रामचंद्र असं केलं. इंडस्ट्रीमधले त्यावेळेसचे काही लोक त्यांना अण्णा चितळकर असंही म्हणायचे, पण स्क्रीनवरती जे नाव सी रामचंद्र झालं ते शेवटपर्यंत लागू पडलं. आता पैसा आला, नाव होऊ लागलं, लोक ओळखायला लागले आणि साहजिकच एक वजन चित्रपटसृष्टीमध्ये होत गेलं. अभिनयाचा किडा डोक्यात होताच पण सगळ्यांनी नाकारल्यामुळे
आता त्यांनी अभिनयापेक्षा एक निर्मिती क्षेत्रामध्ये पदार्पण करावं असं ठरवलं आणि 1954 साली स्वतः त्यांनी काही चित्रपटांची निर्मिती करायला सुरुवात केली. न्यू साई प्रोडक्शन्स अशी त्यांची संस्था काढली आणि त्याच्यामधून मग लहरे किंवा दुनिया गोल है अशा काही चित्रपटांची त्यांनी निर्मिती केली. ते गमतीने सांगतात की अशा चित्रपटांना मोजके 12 किंवा 13 लोक असायचे आणि मध्यंतर झालं तर तेही लोक उठून जायचे. त्यामुळे बॉक्स ऑफिसवरती सुपर डुपर फ्लॉप असे सिनेमे त्यांचे प्रोड्यूस झाले. आर्थिक चणचण थोडीशी झाली पण नंतर परत काही कामाने त्यांनी उभारी घेतली आणि ते आर्थिक स्थैर्य परत त्यांच्यामध्ये आलं. शांताराम बापूंनी नवरंगसाठी त्यांना विचारलं आणि मग तो परत आणखीन एक मैलाचा दगड त्यांच्या करिअरमध्ये ठरला. असे श्री रामचंद्र यांची घोडदौड ही सुरू झाली. आणि सगळ्यात आश्चर्य म्हणजे की लता दिदींनी गायलेलं, कवी प्रदीप यांनी लिहिलेलं जे अजरामर गीत आपण ऐकलेलं आहे 1963 साली जे रेकॉर्ड झालं होतं की युद्धानंतर, ए मेरे वतन के लोगो, हे गाणं श्री रामचंद्र यांनी कंपोज केलं होतं. आपल्याला ते माहितीच आहे की दस्तुरखुद्द जवाहरलाल नेहरू यांच्या डोळ्यात पाणी आलं होतं, दिदींचा स्वर त्याला लाभला होता आणि श्री रामचंद्र यांचं उत्तम कंपोजिशन ते होतं. असा एक अवलिहा संगीतकार हा खरंच इतका क्रिएटिव्ह होता. आणि जसं आपण म्हणतो ना की क्रिएटिव्ह माणसं ही थोडी विक्षिप्त असतात किंवा म्युझिकल असतात किंवा मनस्वी असतात, त्यांना एक त्यांचं स्वतःचं एक वेगळं अस्तित्व असतं, एक वेगळं जग असतं आणि त्याच्यामध्ये त्यांची मुसाफिरी चाललेली असते. त्याच्यामध्ये सहसा दुसऱ्या कोणी इंटरफिअर केलेलं किंवा दुसऱ्या कोणाचं काय म्हणूया आपण त्याला थोडंसं हे सहन होत नाही. त्यामुळे त्यांचं स्वतःची एक वेगळी स्टाईल असते, वेगळा ऑरा असतो त्यांचा आणि ते खूप त्याच्यामध्ये कम्फर्टेबल असतात. श्री रामचंद्र यांच्या बाबतीमध्ये पण तेच झालं. 1960 दशकामध्ये मात्र त्यांनी 2 मराठी चित्रपटांची निर्मिती केली आणि ते होते एक धनंजय आणि दुसरं घरकुल. असे दोन्ही मराठी चित्रपट त्यांनी केले आणि मग त्याबरोबर त्यांनी हिंदीमध्ये तर केलंच होतं, बरंच काम केलं. त्यानंतर मग तेलुगू, तमिळ, भोजपुरी अशा अनेक भाषांमध्ये त्यांनी संगीताची आपली मुसाफिरी चालू ठेवली. त्यांच्या चित्रपटांची संख्याच जवळपास 150 आसपास आहे. म्हणजे अलबेला आहे, आझाद आहे किंवा शहनाई आहे, पतंग आहे, समाधी आहे, असे अनेक चित्रपट त्यांनी दिले आणि त्यातला बहुतेक चित्रपट हे जुबिली हिट झाले, त्यामुळे त्यांना जुबिली मॅन असंही म्हटलं जातं. वैयक्तिक आयुष्यातले श्री रामचंद्र हे थोडेसे एकटे अशा पद्धतीचे होते. मित्रपरिवार भरपूर होता, गोतावळा भरपूर होता, पण तरीसुद्धा त्यांच्या आयुष्यातलं एकटेपण हे जाणवणं इतपत वाटत होतं. तत्कालीन जे संगीतकार होते त्यांच्याबद्दल किंवा एकूणच त्यांची स्टाईल ही वेगळी होती आणि ज्यावेळेस पाश्चिमात्य संगीताचा जास्त पुरस्कार हा हिंदी चित्रपटांमध्ये व्हायला लागला अशा वेळेला श्री रामचंद्र यांनीसुद्धा एक छान क्रिएटिव्ह पद्धत एक अंमलात आणली आणि पाश्चिमात्य संगीताचा उपयोग आपल्या संगीतामध्ये करायला सुरुवात केली. राग बागेश्री म्हणजे जवळपास तो मध्यरात्रीमध्ये वाजवला जाणारा आहे किंवा एक विरहसारखी जी गाणी असतात किंवा एखादा प्रियकर प्रेयसीच्या संदर्भातली जी गाणी असतात त्याच्यामध्ये असंख्य ज्या सुरावटी आहेत त्या केलेल्या आहेत, अशा रागाचं त्यांना विशेष प्रेम होतं, विशेष एक आवड होती. खरं तर असं म्हणतात ना की जसं पालकांना आपली सगळीच मुलं चांगली असतात, सारखी वाटतात, त्याचप्रमाणे कुठल्याही संगीतकाराला कधीही तो असं म्हणत नाही की मला अमुकच राग एक चांगला वाटतो किंवा तो एकच राग असा बरा वाटतो, असं काही नसतं. तसंच श्री रामचंद्राच्या याच्या बाबतीत पण नव्हतं, पण काही संगीतकारांनी त्याचा थोडासा आरोप केला होता की ते थोडंसं बागेश्री रागावरती जास्त प्रकाश टाकतात किंवा त्यातलीच गाणी जास्त ते प्रिफर करतात. कदाचित ते खरं असेलही, कारण येणाऱ्या अनेक गाण्यांमधून कदाचित त्यांना तो कॉमन थ्रेड म्हणतात किंवा समान धागा सापडला असावा. पण काही गाणी त्यांनी भीमपलास रागामध्ये सुद्धा केलेली आहेत, जे जाणकार रसिक आहेत त्यांना लक्षात येईल ते. आणि नवरंग सिनेमातली गाणी ही बागेश्री नाही तर अन्य रागांवरती पण आधारित आहेत, त्यामुळे त्यांचं तो पण एक रागदारीचा एक अभ्यास पण खूप चांगला आहे. मुख्य म्हणजे त्यांची गाण्यातली पण नजाकत आपल्याला खूप आनंद देते. म्हणजे गाणं अगदी आपण जर इतर गायकांच्या तुलनेमध्ये जर बघायला गेलं तर तसं तितकं वेगळं नसलं तरीसुद्धा त्यांची वेगळी गाणीची स्टाईल जी आहे ना ती आपल्याला खरंच आवडते. म्हणजे आता अगदीच आपण कुमार सानू किंवा सुरेश वाडकर वगैरे यांच्याबरोबर त्याची कंपॅरिझन करण्यात अर्थ नाही, पण त्यांनी स्वतःहून म्हणून जी गायलेली गाणी आहेत ना त्यांच्या चित्रपटांमधली, तर ती त्यावेळेस आपल्याला खरंच खूप आनंद देतात. मेरी जान संडे के संडे हे गाणं आपल्याला आठवत असेल आणि ते खरंच थोडं श्रवणीय आणि खूप थोडं क्रिएटिव्ह आहे. म्हणजे मेरीचं पण ते मेळवी जान संडे के संडे
ही त्यांची सुरावट हे एक त्यांचं वेगळेपण त्याच्यातलं दाखवते. किंवा मेरे पिया गए रंगून हे आपण बघितलं, भोली सुरत दिल के खोटे, नाम बड़े और दर्शन खोटे यासारखं गाणं आहे. अशा गाण्यांमधून मला नेहमीच एक असं वाटतं ना की शब्दांमध्ये सुद्धा इतकं सामर्थ्य आहे ना की आज 60-70 वर्षांचा काळ जरी लोटला असला तरीसुद्धा ती गाणी ही आपली गाणी वाटतात. प्रत्येकाला असं वाटतं की अरे हे गाणं माझ्यावरच लिहिलेलं आहे. किंवा भगवान दादांवरती पिक्चराईज झालेलं पण गाणं असं आहे, किस्मत कभी नरम कभी गरम, म्हणजे दिवस सगळे सारखेच नसतात, प्रत्येकाच्या वेळेस आयुष्यामध्ये काही ना काहीतरी येतात. हे सुद्धा असंच गायकीचं एक उत्तम उदाहरण आहे. त्यामुळे मला असं वाटतं की जवळपास 40-41 वर्षांच्या आपल्या करिअरमध्ये श्री रामचंद्र यांनी इतकी सुंदर सुंदर गाणी बसवली आणि त्याला कारणही तसंच होतं की भरत व्यास असतील किंवा कवी प्रदीप असतील यांच्यासारखे उत्तम लिहिणारे त्यांना सापडले किंवा त्यांच्याबरोबर त्यांचं असोसिएशन झालं. जगातला दौरा म्हणजे खरं तर प्रत्येकालाच असं वाटतं की आपण जगभरामध्ये केलं पाहिजे आणि खरंच ज्या कला आहेत ना त्यांना जॉग्रेफिकल बाउंड्रीज कधीही नसतात. म्हणजे असं नाही आहे की हे फक्त आपलं ते आपल्यामध्येच राहिलं पाहिजे किंवा प्रदेशात जाऊ नये, तसं नसतं काही. याचाच फायदा श्री रामचंद्र यांनी पण घेतला. त्यांनी पहिला दौरा 1953-54 आसपास केला आणि त्याच्यानंतर अनेक ठिकाणी त्यांनी दौरे केले, अनेक ठिकाणी त्यांचे म्युझिकचे कार्यक्रम झाले आणि उत्तम संगीत त्यांनी भारतीय आपल्या नागरिकांसाठी देण्याचा प्रयत्न केला, आपल्याला मनापासून आनंद दिला. लता दीदी यांच्याबरोबरचे त्यांचे संबंध खरंच खूप चांगले होते आणि कधी असं कुठल्या चर्चेमध्ये किंवा कुठल्या वादामध्ये ते आले नाहीत. पण तरी 70 दशकानंतर मात्र जी काही इंडस्ट्रीची थोडी हे झाली म्हणजे बदल झाली व बदल झाला इंडस्ट्रीमध्ये, त्यातून थोडेसे ते नाराज झाले. असे छोटे मोठे चित्रपट त्यांच्याकडे येतच होते पण त्याही पलीकडे जाऊन काहीतरी क्रिएटिव्ह काहीतरी वेगळं चाकोरी बाहेरचं आणि स्वतःला आवडेल स्वतःला पटेल आणि स्वतःच्या तत्त्वांमध्ये बसेल असंच काम करायचं असं ठरवलेलं श्री रामचंद्र यांनी थोडंसं चित्रपट संन्यास घेण्याचा विचार केला 70 म्हणजे 75-80 काळामध्ये आणि त्यांना एकूणच त्या परिस्थितीचं थोडंसं वेगळं पण हे वाटायला लागलं होतं. असंही म्हटलं जातं की काही स्वभावातल्या किंवा काही घरगुती वादामुळे श्री रामचंद्र यांचं आईबरोबर काही मतभेद झाले होते त्यांच्या आईबरोबर. आणि एका गाण्याच्या रेकॉर्डिंगनंतर लता दीदी ज्यावेळेस बोलत होत्या त्यावेळेस त्या भरभरून त्यांच्या आईबद्दल चौकशी करत होत्या किंवा आईबद्दल बोलत होत्या श्री रामचंद्र यांच्या. आणि त्यावेळेस कळलं की हे थोडे नाराज आहेत आणि गेले अनेक महिने ते आपल्या आईशी बोलत नाही आहेत. त्यावेळेस लता दीदींनी मध्यस्थी केली आणि त्या दोघांमधला म्हणजे माईलेकरांमधला अबोला मिटला गेला. त्याला कारण लता दीदी झाल्या आणि मग लता दीदींचा शब्द प्रमाण मानून किंवा त्यांचा मताला रिस्पेक्ट देऊन श्री रामचंद्र यांनी आपल्या आईशी अबोला सोडला आणि त्यांचं नातं परत पूर्ववत सुरू झालं. अशा मनस्वी कराकलाबद्दल खरं तर आपण जितकं बोलू तितकं थोडं आहे. चित्रपटांची यादी देण्यात काही अर्थ नाही. त्यांनी काम इतकं छान करून ठेवलेलं आहे. मेलोडियस खऱ्या अर्थाने जे म्हणतात ना ते उत्तम संगीत आज आपल्याला ऐकायला मिळतं आहे. या संगीतामध्ये एक वेगळी जादू आहे, वेगळी नजाकत आहे आणि ज्यावेळेस आपण कान बंद करून पण हे संगीत ऐकतो ना त्यावेळेस ते तितकंच मधुर तितकंच श्रवणीय आणि मनाला आनंद देणारं असं वाटतं. श्री रामचंद्र आज आपल्याकडे नसले म्हणजे आपल्या जवळपास त्यांना त्यांचा मृत्यू होऊन 3 अधिक काळ लोटलेला आहे पण तरीसुद्धा त्यांच्या गाण्यांच्या रूपाने ते अजूनही आपल्यामध्ये आहेत. आपण जसं VIP टॉकीजमध्ये नेहमी म्हणतो ना की कोणताही कलाकार हा देहरूपाने जरी आपल्यातून गेला तरीसुद्धा काही असे असतात ना त्यांच्या कलाकृतींमुळे तो कायम आपल्याबरोबर असतो. श्री रामचंद्र यांनी जी काही सुरावट आपल्याकडे करून ठेवलेली आहे किंवा संगीताचं इतकं उत्तम प्रयोग त्यांनी केलेले आहेत ते संगीत येणारी अनेक दशकं असंच आपल्याला आणि येणाऱ्या अनेक पिढ्यांनासुद्धा एक आनंद देणारं असेल यात तिळ मात्र शंका नाही. 11 जानेवारी हा श्री रामचंद्र यांचा वाढदिवस असतो, त्यानिमित्ताने VIP टॉकीजतर्फे त्यांना एक मानाचा मुजरा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. येणाऱ्या नवीन व्हिडिओसह आपण नवीन कलाकारासह भेटूया. तोपर्यंत ज्यांनी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी कृपया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन पण प्रेस करा म्हणजे येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला मिळत जातील. अच्छा.